प्राणवायूसाठी वृक्ष आणि घनदाट जंगले आवश्यक आहेत, याचाच विचार करून रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलने रोटेरियन डॉक्टर गिरीश गुणे यांच्या संकल्पनेतून रोटरी घनदाट जंगल आणि बाग हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. पनवेल शहरातील लक्ष्मी आय चॅरिटेबल हॉस्पिटल शेजारी असलेल्या भूखंडावर हा प्रकल्प सुरू आहे. या रोटरी घनदाट जंगल आणि बागेचे नामफलक उभारण्यात आले आहे. या फलकाचे अनावरण पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर आणि रोटरीचे डिस्ट्रिक्टर जनरल नॅमेनी डेझिग्रेट संतोष मराठे यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. रोटरी घनदाट जंगल प्रकल्प अंतर्गत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रल आणि पनवेल महापालिकेच्या पनवेल शहरातील भूखंड क्रमांक 273 येथे मियावाकी पद्धतीने डेन्स फॉरेस्ट आणि बाग तयार करण्यात येणार आहे. त्या अंतर्गत रोटरी घनदाट जंगल आणि बाग याचे नामफलक उभारण्यात आले आहे. या फलकाचा अनावरण सोहळा शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी डिस्ट्रिक्टर जनरल नॅमेनी डेसिग्रेट संतोष मराठे, डिस्ट्रिक्टर गव्हर्नर डॉक्टर अनिल परमार, रोटरीचे माजी प्रांतापाल डॉक्टर गिरीश गुणे, क्लबचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील, सचिव अनिल ठकेकर, प्रोजेक्ट चेअरमन सुदीप गायकवाड, रोटेरियन सुनील गाडकेळ, ऋषिकेश बुवा, डॉक्टर रमेश पटेल, दीपक गाडगे, रतन खरोळ, अनिल ठकेकर, शैलेश पोटे, योगेंद्र कुरखुडे, संतोष घोडिंडे, योगेश महाजन, पुष्पलत्ता पाटील, ज्योती गाडगे, वृषाली पोटे, तनुजा मराठे, श्वेता वारंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या प्रकल्पामुळे वनीकरणाला चालना देण्यात येणार आहे. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.